नमस्कार मित्रांनो, साधारण एक 3-4 दिवसापूर्वी आमच्याकडे एक कोंबडी मेली. ती कोंबडी का मेली हे बघताना आम्हाला लक्षात आलं की ती नवीन अंड्यावर आली होती आणि तिचा अंड्याचा साईज मोठा होता आणि अंडं अडकून म्हणजे ती कोंबडी मेली. पण आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणले एक कोंबडी अशी असेल. त्यानंतर सपाट्याने एक एक दिवसाला एक एक असे 4 कोंबड्या आमच्याकडे मेल्या. तेव्हा आम्हाला लक्षात आलं की हे नुसतं अंड्याचं नाही आहे, हे काहीतरी बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन सुरू झालेलं आहे. ना, पिवळी संडास लावायला 4 कारणं असू शकतात. एक म्हणजे अतिशय तापमान वाढलेलं आहे, हीट जास्त झालेली आहे. दुसरं म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे. तिसरं म्हणजे त्या अति खात आहेत. आणि चौथं म्हणजे एग बाउंड झालं आहे, म्हणजे अंडं अडकलेलं आहे. तर ह्याच्यासाठी आता तापमान कमी करण्यासाठी आपण काय केलं आहे, बघा इथे पोती लावलेली आहेत, इथे वारदान, आणि त्याला ओलं केलेलं आहे. आमचे जे फवारे आहेत मी इथे आते, त्यांनी पाणी उडतं आणि हा नॅचरल AC तयार होतो. ह्यांना महत्त्वाचं कारण बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं. तर निओडॉक्स फोर्टे, म्हणजे त्यात निओमायसिन आणि डॉक्सीसायक्लिन असे 2 कंटेंट आहेत, ते तुम्ही दिलेत तर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन कंट्रोल करता येतं. ह्याच्यात तुम्हाला 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. त्यासाठी बघा, आम्ही आमचं जे ऑटोमॅटिक वॉटरिंग सिस्टीम होती त्याचे एंड कॅप काढून टाकले, सगळं पाणी बाहेर काढ आणि कोंबड्यांना हे औषध घातलेलं पाणी इथे असं ठेवलं. हे बघा, इथे एक आहे, इथे एक आहे, म्हणजे त्यांना फक्त औषधाचंच पाणी पिता येईल. महत्त्वाचं म्हणजे ज्या ज्या आजारी कोंबड्या दिसत आहेत, म्हणजे लवकर हातात येत आहेत, पळत नाही आहेत, बसून आहेत, मान टाकलेली आहे किंवा शेपटी खाली गेलेली आहे, अशा कोंबड्यांना वेगळं करायचं आहे. हे बघा, ही आमची छोटी दुसरी केज आहे, ह्याच्यामध्ये आम्ही त्या कोंबड्यांना टाकलं. ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की हे बघा, ह्याची शेपटी ही खाली पडलेली आहे. हे बघा, ही खाली पडलेली आहे. आणि अशा सगळ्या कोंबड्या आम्ही बाहेर काढल्या आणि नंतर त्यांना सेपरेट औषधी दिली. त्यातल्या आता काही कोंबड्या रिकवर होत आहेत. जास्त खाण्याची जी सवय आहे ती बंद करायला रात्रीचे दिवे आपण बंद करून टाकायला पाहिजे. म्हणजे संध्याकाळी अंधार पडला की दिवे बंद करून टाकायचे, म्हणजे रात्रीचं खाणं बंद होतं. आणि फूडही थोडंसं कंट्रोलमध्ये टाकायचं. यांनी काय होतं, अंडी मोठी होत नाहीत आणि एग बाउंडिंगची समस्या होत नाही.